is f of t minus f of t upon equal to the paradise factor. Now we have the slope of chord AB is y2 minus y1 upon x2 minus x. So that is f of b minus f of x upon b minus a. But according to the statement of LMBT, this is nothing but this is not a hardening, this is implies of c. F of B minus F of A. Now we have the other problem is F of B minus F of A upon B minus A. According to this, it is implies of C. According to this, it is implies of C. Therefore, implies of C is equal to F of B minus F of A upon B minus A. What am I trying to tell you is that this shows that half is a half point C. Did you know half point C is a plus a half? It lies between A and B. So half point C is a half point C. That is a C. Did you know that? Did you know that? Yes, this is parallel. A line or A line parallel hai, or A hai hamara point C. So this is the geometrical integral. पुनः एक बार एलएमबीटी टॉप टू वाटर में सोचते हैं पहला एलएमबीटी अप्लाई करने से भी कंडीशन क्या है द एक फंक्शन वैल्यू रियल वैल्यू फंक्शन ऑन रियल वेरिएबल्स क्लोज इंटरवल ए बी च्या मध्ये ते कंटीन्यूअस पण पाहिजे आणि डिफरेंशिएबल पण पाहिजे आणि अशा दोन्ही कंडीशन ते सॅटिस्फाय जर करत असेल तर त्या इंटरवल च्या मध्ये कुठे एक पॉइंट सी मध्ये तर त्या इंटरव्हलच्या मध्ये कुठेतरी एक पॉइंट सी असा सापडेल त्या इंटरव्हलच्या मध्ये कुठेतरी एक असा पॉइंट सी सापडेल की f of b minus f of a upon b minus a is equal to f dash of c असं केलं मग याला आपण जॉमेट्रिकली बघायचा प्रयत्न केला जॉमेट्रिकल इंटरप्रिटेशन x ऍक्सिस वर x चे व्हॅल्यू घेतलं y ऍक्सिस वर f of x घेतलं ती कर्व ड्रॉ करतो ती कर्व a आणि b च्या दरम्यान कंटीन्यूअस a आणि b ला त्याचा व्हॅल्यू a a चा प्लॉट आहे a कॉमा f ऑफ a आणि a चा b कॉमा f मग a b ला जॉईन केलं ती कॉर्ड आहे त्या कॉर्डचा स्लोप काय येतो तो y2 - y1 / x2 - f ऑफ b - f ऑफ a / x आता कॉर्डचा स्लोप येतो पण स्टेटमेंट प्रमाणे हे काय पाहिजे f - c पाहिजे मग आपण विचार करतो मग काय होतं हा कॉन्टेक्स्ट की असा आहे की या c ला जर आपण काय करू ड्रॉ केला हे दोन्ही सॅक्सेस पॅरलल असतील दोन्ही स्लोप्स म्हणजे f ऑफ सी दिस शोज दॅट द टॅन्जंट टू द कर्व y इज इक्वल टू f ऑफ x y इज इक्वल टू f ऑफ x एट द पॉइंट x इज इक्वल टू c इज पॅरलल टू कर्व a शेवटचं वाक्य आठवून घ्यायचं दिस शोज दॅट टॅन्जंट टू द कर्व y इज इक्वल टू f x एट पॉइंट x इज इक्वल टू c is parallel to part A. It is the LMBT. Please stand up. जिन्होंने कल फॉर्म्स कलेक्ट किए हैं और उसके ऊपर फोटो लगाया है और उसके ऊपर स्टैम्प लेके आए हैं Thank you.
कलेक्ट करायला सगळे फॉर्म येतीचा माणूस एकदा कलेक्ट करून घेऊन त्याला फॉर्म चार पाच वर्ष त्याच्यानंतर मला काही करता येणार नाही. Thank you.
This shows that the tangent to the curve y is equal to f of x. This shows that the tangent to the curve y is equal to f of x. At the point x is equal to c, is parallel to the chord AB as shown in the diagram. Is parallel to the chord AB as shown in the diagram. What you open now? Yes, sir. अब हम जैसे कल एलिमिनेटिंग खत्म किया है, रोज खत्म किया था, आज एलिमिनेटिंग के नंबर फिक्स कर लेंगे। Step number one. Answer number one. Update. F of x
log x. Average of x, 1 upon c. Average of c, 1 upon c. Samjhai? Anyone who has not understood this, please come. Result number 1 or result number 2, kaise aaya? Ye ki samajhna zaruri hai. A over 20 as you take it. Now kya? 1 upon e minus 1 is equal to, this gives c is equal to, c is equal to e minus 1, the value of c is e minus 1. I am just checking out whether c belongs to the closed interval between a and b. What is the value of e? The value of E is 2.718. 2.718 minus 1 is 1.718. 1.7 lies between 1 and 2.718. And therefore, if the condition satisfied is C, it is lies between A and E. Therefore, LMVD is C. And LMVD is N. इसको कोई स्टेप समझ में अगर उठ जाओ सब पासों की डायरेक्ट एक दो तीन स्टेप से लगे थोड़ा दूर है तो थोड़ा ना ये समझ लेना कैसे करना है मित्रों ने मंजर प्रश्न वाली से कहना है कि एलिमिनेटी अप्लाई हो सकते का आपने बोला आने दो अप्लाई हो सकते ना सिर तो एलिमिनेटी अप्लाई करा आने एलिमिनेटी अप्लाई करो सी जी वैल्यू शोधा सी जी वैल्यू ए आणि बी च्या मध्ये आहे हे कन्फर्म करा आता मी प्रश्न देणार एक किंवा दोनच प्रश्न सोडवणार नाही आलं तुम्हाला थोडे जे आवडले त्यामुळे प्रश्न सोडवलं
2 Second question. मला कळलं काय काय करायचं लिहिताना पूर्ण लिहायचं मी लिहिणार नाही फक्त एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स इन ब्रॅकेट 2 मायनस एक्स ओवर इंटरवल 0 टू 1 नेक्स्ट एफ ऑफ एक्स x plus 1 upon x interval 1 common next f of x x square minus 3x minus 1 x square minus 3x minus 1 interval minus 11 upon 7 interval minus 11 upon 7 and 13 upon 7 आज डिस्कोर्सचे लेक्चर कोण घेणार
The answer is second hand आपने जो दिया है तो ये first है. 2 plus or minus 2 by root 3 बराबर है. उसके बाद क्या एकदम सोपा है. एकदम मतलब काइस सोपा है सेम ऑर्थोडॉक्स मेथोडोलॉजी में एकदम सोपा है लेकिन बस ऐसा है. ये योर सीरीज दी मत योर है स्टेप स्टेज है ये काइस रेगुलर है. तो आप जैसे क्या ये योर है पार्ट इगल है तो डॉक्टर बरोबर आहे. सर आपण काय करू शकतो.